तमाम अंशतः अनुदानित शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार। विषय असा आहे की कालपासून मुद्दाम फोन बंद आहे। याचे कारण की फोनवर बोलायला सगळ्यांशी एकच बोलायला खूप त्रास होतो। कालची सभा अगदी व्यवस्थित झाली। कालच्या सभेला माननीय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माननीय माजी आमदार दत्तात्रय सावंत आणि मी सर्व अधिकारी, आयुक्त, शिक्षण संचालक, त्यानंतर प्रधान सचिव आणि माननीय मंत्री महोदय, विविध विभागाचे कक्ष अधिकारी, उपसचिव हे सर्व उपस्थित होते। विषय जे सगळे झाले ते सगळे तुम्हाला या ठिकाणी जर सांगितले तर मंत्री महोदय आणि आम्ही आमच्या जी काही चर्चा झाली त्या गोपनीयतेचा भंग होईल। म्हणून तुम्हाला इतकंच सांगतो की चर्चा अत्यंत आल्हाददायक झाली। तुमच्यातला कोणीही अनुदान घेतल्याशिवाय शिल्लक राहणार नाही याची खात्री आणि शाश्वती मी तुम्हाला देतो। तुर्तास एवढंच सांगतो की व्हॅलिड हे तुम्हाला विद्यार्थी करावेच लागतील, त्यापासून सूट नाही। पण भविष्यात तुमचा कोणताही पगार थांबणार नाही। व्हॅलिड करायला कदाचित मंत्री महोदय अजून मुदतवाढ देतील, कदाचित म्हणजे देतीलच अशी चर्चाच झाली, परंतु व्हॅलिड हे विद्यार्थी करावेच लागतील हे आपल्या मनावर बिंबवून घ्या। दुसरी गोष्ट, संचमान्यता ही सध्या अंतरिम आहे। अंतिम संचमान्यता सगळं व्हॅलिडेशनची जी लास्ट डेट राहील त्याच्यानंतर निघेल आणि तेच विद्यार्थी 22-23 पटसंख्येकरता गृहित धरल्या जातील अशीही चर्चा झाली। त्यानंतर तिसरी बाब, आवक जावकची नोंदवही ज्यांची मिळत नाही त्यांच्यासाठी 12 प्रकारचे कागद, म्हणजे सर्व्हिस बुकाचं पान असो, जॉईनिंग रिपोर्ट असो, हजेरी पत्रक असो किंवा असे 12 वेगवेगळे मुद्दे, ते 12 जे 6 व्हॅलिड होतील त्यांना सगळ्यांना आवक जावकपासून सूट दिली जाईल अशीही चर्चा झाली। ते पत्र साधारणतः 1-3 दिवसात निघेल। त्यानंतर बाकी जी काही चर्चा आहे ती थोडीशी गोपनीय आहे। तुर्तास एवढेच, तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, आम्ही लढतोय। धन्यवाद।